आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. हुकुमशाही की लोकशाही याचा निर्णय आता जनतेच्या हाती आहे. माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी इचलकरंजीत वक्तव्य केले. देशात लोकशाही आणायची की हुकुमशाही आणायची हे आता सुज्ञ जनतेच्या हातात आहे. देशातील जातीयवादी सरकार घालवण्याची वेळ आली असून त्यासाठी आपण सर्वांनी खासदार राजू शेट्टी यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवूया असं आवाहन माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी केलं. लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आवळे बोलत होते. खासदार राजू शेट्टी यांनी भाजप आघाडीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्वप्रथम भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात डरकाळी फोडली. त्यानंतर त्यांच्या आघाडीतून मी बाहेर पडलो. आता माझ्यावर दल बदलू म्हणून टीका होईल, पण मी नेहमीच कष्टकऱ्यांच्या बाजूला राहिलो. भविष्यातही माझी तीच भूमिका असेल असंही त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत आपणच जिंकणार असल्याचा दावा करीत खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून किमान 15,000 मताधिक्य मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याच्याऐवजी आम्ही जर का कोणापूर ते कोकण रेल्वेने जोडलं तर रत्नागिरी मार्गातून निर्यातीला आम्हाला सोपं पडतं आहे. आणि त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातून पहिली प्रायोरिटी जर काम कुठला असेल तर ते कोकण रेल्वे, कोल्हापूरला कोकण रेल्वे जोडायचं. आणि ते फक्त 78 किलोमीटर त्यासाठी रेल्वे मार्ग टाकायची गरज आहे. आणि ते टाकण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि त्या पद्धतीनं मी सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.